व्यापाऱ्याने सीसीटीव्ही बसवावेत. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने 1 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे भुसावळ शहरातील सर्व व्यापारी पेठेतील दुकाने बंद आहेत. दुकाने बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी काल शहरातील 5 दुकानांची कुलूप तोडून साहित्य चोरून नेलं आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या अनुषंगाने आज भुसावळचे DYSP सोमनाथ वाघचौरे यांनी व्यापारी असोसिएशन बरोबर बैठक घेतली. या बैठकीमध्ये व्यापाऱ्यांना अनेक सूचनाही देण्यात आल्या. व्यापाऱ्यांनी तात्काळ CCTV बसवून व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असेही या बैठकीमध्ये सांगण्यात आले आहे. व्यापारी वर्गातून पोलिसांना सहकार्य करण्याचे आश्वासन हे देण्यात आलेले आहे. शहरातील जे मुख्य बाजारपेठ आहे त्या ठिकाणी एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये कुलूप तोडल्याची घटना निदर्शनास आलेली आहे. त्याशिवाय 1-2 जे किराणा दुकान आहेत त्या दुकानांचे देखील कुलूप छेडछाडीचा प्रकार घडलेला आहे. त्या दृष्टीनं आपण शहरातील जे काही मुख्य व्यापारी आहे त्यांच्यासोबत आज चर्चा या ठिकाणी केलेली आहे की ज्यामुळे त्या दुकानांचे जे CCTV आहे ते आजच्या घटनेत बंद असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे हे CCTV सर्वांनी दुकानदारांनी सुरू ठेवावे. त्याशिवाय शहरात आणखी काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा कसे किंवा पेट्रोलिंग पोलिसांची गस्त कशी वाढवता येईल त्यामध्ये व्यापारी असोसिएशनकडून आपल्याला काही मदत मिळेल किंवा कसे पेट्रोलिंगमध्ये याबाबत आज आपण व्यापारी असोसिएशनसोबत चर्चा केलेली आहे आणि त्यांच्याकडून देखील काही ज्या ठिकाणी CCTV नाही त्या ठिकाणी ते बसवून घेणार आहेत. शिवाय पेट्रोलिंगमध्ये देखील सिव्हिलियन किंवा पोलीस मित्र म्हणून आपल्याला मदत करण्याचं आश्वासन असोसिएशनने दिलेलं आहे आणि त्यानुसार आपण पुढील कारवाई करत आहोत. धन्यवाद सर. कल रात के बीच में दरम्यान में रविवार रात में नीलामी न होने के कारण यहाँ इस पट्टे में जो गर्दी रहती है जो हर रोज की वो न होते हुए और इसके कारण कल रात को 4-5 दुकानों में ताले तोड़ने की कोशिश की गई और 2 दुकानों में ताले तोड़े गए हैं और उनके अंदर से चिल्लर सामान वगैरह की जांच की हमें सूचना मिली. जैसे सुबह 7 बजे वैसे ही हमने पुलिस को संपर्क किया. पुलिस से हम यही मांग करेंगे कि पेट्रोलिंग को थोड़ा बढ़ाया जाए रात बेरा क्योंकि समय व्यापारी लोगों का कम हो गया है. सुबह 11 बजे से जो चले जाते हैं उसके बाद दोबारा दूसरे दिन सुबह 7 बजे आते हैं. तो इसमें जो प्रशासन हमारा सहयोग करे यही हम प्रशासन को निवेदन देना चाहते हैं. क्या डिप्टी साहब ने जो और पुलिस डिपार्टमेंट ने जो हमको यहाँ हमारे समाज में आके मीटिंग लिए इस मीटिंग में जो सुझाव दिए उनको सुझाव में हम उनके साथ हैं और 40 साल में पहली बार डिपार्टमेंट ने हमारे पूछताछ की है कि आपको कोई मतलब जो प्रॉब्लम है सॉल्व कर दें. तो हम डिपार्टमेंट के साथ हैं और डिपार्टमेंट का आभार मानते हैं वो हमारे को इतनी मदद कर रहे हैं. लेकिन जो अपेक्षा आपकी तरफ से उन्होंने की है कि जो 5 लोगों को चाहिए तो टीम खड़ी होने वाली है. बिल्कुल 5 दिनों से 5-5 ऐसे 3 बार मांगे 15 लोगों की टीम देंगे. और जो जैसे भी ये गुनहगारी और गुनहगारी के अलावा जो भी पुलिस प्रशासन को हमारी मदद चाहिए हमको ये बंद कर देंगे. हफ्ता वसूली के बारे में कहा है पुलिस ने व्यापारियों से. बिल्कुल इसके बाद जो भी हमसे हफ्ता मांग लेंगे हम डिपार्टमेंट में जाके उनको नाम बताएंगे आपको तकलीफ होगी. और एक सुझाव भी मांगा है कि लॉकडाउन के अंदर अपने इधर घूमने वाले बहुत लोग तो क्या कहेंगे वो समाज को क्या कहेंगे. उसके लिए हम समाज को मीटिंग करेंगे कम से कम हम मतलब खुलना बंद हो जाए. ओके सबसे पहली बात पिछली बार भी आपने बहुत मदद की अभी भी मीडिया आपका हमारे साथ है मीडिया साथ रहेगा. धन्यवाद मीडिया.